नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे। खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे। या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे। या चित्रपटाचा टीजर नुसताच रिलीज झालेला आहे। टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे। खुर्ची या चित्रपटाचा टीजरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे। जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते। टीजरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे। राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजरला त्याने कॅप्शन दिले तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध। अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे। खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे। खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे। चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे। आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे। आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे। खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे। या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे। या चित्रपटाचा टीजर नुसताच रिलीज झालेला आहे। टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे। खुर्ची या चित्रपटाचा टीजरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे। जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते। टीजरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे। राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजरला त्याने कॅप्शन दिले तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध। अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे। खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे। खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे। चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे। आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी
आणि आयन यांनी आपल्या सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपल्या सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते,
अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना
सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे
प्रशांत मणपुवार, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवार, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे.
चित्रपटामधील गाणे प्रशांत मनपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मनपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन
शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे। चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे। आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे। आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे। खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे। या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे। या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे। टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे। खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे। जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते। टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे। राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीझरला त्याने कॅप्शन दिलंय, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध। अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे। खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे। खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे। चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे। आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे। आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे। खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे। या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे। या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे। टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे। खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे। जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते। टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे। राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीझरला त्याने कॅप्शन दिलंय, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी। आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध। अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे। खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे। खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे।
खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे.
कुची हा बहु प्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहु प्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध.
अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुसताच रिलीज झालेला आहे. टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीजरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते. टीजरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीजरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुसताच रिलीज झालेला आहे. टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीजरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते. टीजरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीजरला त्याने कॅप्शन दिलंय
तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात ससळणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात ससळणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिलंय तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात ससळणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज झालेला आहे. टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात ससळणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते.
टीजर मध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्चिया चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीजरला त्याने कॅप्शन दिले, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्चिया चित्रपटाच्या टीजरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुसताच रिलीज झालेला आहे. टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीजरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते. टीजरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीजरला त्याने कॅप्शन दिले, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीजरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खुर्ची चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुसताच रिलीज झालेला आहे. टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. खुर्ची या चित्रपटाचा टीजरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला
तिथूनच एक नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. या डायलॉगने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमध्ये अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेले आहे. राकेश बापटने खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. टीझरला त्याने कॅप्शन दिले, तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सरसरणाऱ्या रक्तासाठी. आता सुरू झालाय खुर्चीचा महायुद्ध. अनेकाने खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करून राकेशला आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलेले आहे. चित्रपटामधले गाणे प्रशांत मणपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेले असून त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिलेले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता गुगरी आणि आयन यांनी आपले सुमधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणे गायलेली आहे. आता हा चित्रपट सज्ज झालेला आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहामध्ये.